कोकणातील बहुतेक सारे किनारे हे समुद्र सपाटी लेवल वरूनच पाहता येतात. उंच कड्यावरनं समुद्र किनारा पाहणे खूपच विलोभनीय वाटते. असाच एक सुंदर बीच रत्नागिरीमध्ये आहे, ज्याचे उंचच्या उंच कड्यावरून निळाशार समुद्राचे विहंगम दृश्य पाहता येते. व नंतर खाली उतरून त्या इवल्याशा बीचवर वाळूपर्यंत पोहोचून अगदी डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या अप्रतिम नजाऱ्याचा नेत्रसुखद अनुभव घेता येतो. अशी समुद्राची सुंदर विविध रूपे आज आपण आपल्या नेचर्स फ्लेवरच्या आजच्या भागात अनुभवणार आहोत. आज आपण रत्नागिरीची शान असलेल्या राजापूर तालुक्यातील कशेळी गावातील देवघळी बीचवर जात आहोत. कशेळीकडे जाताना हा पूर्णगड गावखडीचा ब्रिज लागतो. डावीकडे मुचकुंदी नदी आणि उजवीकडे गावखडीचा समुद्र. विशाळगड नजीकच्या माचाळ मधून उगम पावणारी ही मुचकुंदी नदी इथे समुद्राला येऊन मिळते. तिचेच हे खाडीपात्र. सूर्योदय झालाय. नदीच्या संगमाचा संपूर्ण परिसर सूर्यकिरणाने चमकतोय. नदीच्या काठावरची घरे सोनेरी किरणाने अधिकच चमकत होती. असा हा सूर्योदय आणि खाडीचे अपार सौंदर्य पाहत आम्ही पुढे निघालो. रस्त्याच्या कडेने लागणारी झाडी, सभोवतालचा परिसर अजूनच सौंदर्य खुलवतो आणि आपला प्रवास अधिकच सुंदर करून टाकतो. तेथे जाण्याचा रस्ता खूप छान आहे. वळणावर जाताना मधूनच दिसणारा समुद्राचा भाग आपली उत्कंठा वाढवतो. आपण जेथे पोहोचतो तो बीचच्या वरच्या बाजूचा भाग संपूर्ण पठार आहे. येथे पोहोचल्यावर वरून दिसणारा तो समुद्र किनारा अगदी डोळ्याचे पारणे फेडतो. रत्नागिरीतील कशेळी बीच हा दोन काळ्याशार पहाडांमध्ये असलेला एक छोटासा आणि सर्वात देखणा बीच आहे. इथलं पाणी खूप स्वच्छ, नितळ आणि निळशार आहे. हा जो समोर दिसतोय तो टेबल पॉइंट आहे. तेथे जाऊन निळाशार समुद्राचे विहंगम दृश्य अजून जवळून पाहता येते. काही वर्षापूर्वी दुर्लक्षित असलेला हा बीच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने सनसेट पाहण्याची उत्तम व्यवस्था येथे केलेली दिसते. एका बाजूला किनाऱ्यावरील खडकांवर फेसाळत आदळणाऱ्या लाटा आणि त्यांची गाज,
तर दुसऱ्या बाजूला उंच उंच असे सुळक्यासारखे डोंगर, अशा परिसराचा अनुभव फारच आनंदमय होतो. कशेळी हे सूर्य मंदिरामुळे एक पवित्र स्थळ बनले आहे. समुद्र किनाऱ्यापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेले कनकादित्य सूर्य मंदिर गावाच्या प्राचीनतेची साक्ष देते. इथे हा जो घळीसारखा भाग दिसतोय त्यामुळे ह्याला देवघळी बीच म्हणतात. या गुहेची व कनकादित्य मंदिराची एक कथा आहे. ती अशी, मंदिरातील मूर्ती गुजरात मधील प्रभास पाटण या ठिकाणी होती. तेथे सूर्यदेवतेच्या वेगवेगळ्या आसनावर बसलेल्या 12 सूर्यमूर्ती होत्या. या मूर्ती 12 महिन्यांचं प्रतीक मानले जात असत. अल्लादीन खिलजीच्या हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्त्या चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्त्या घेऊन दक्षिणेकडे निघाला. येथील परिस्थिती शांत झाल्यावर या मूर्ती तू परत आण, अशी सूचना त्या पुजाऱ्याने त्या व्यापाऱ्याला दिली. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्र किनारे आले असता अडकले, पुढे जाईना. खूप प्रयत्न केले पण जागचे हलेना. शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे, म्हणून त्याने त्यातली एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली आणि नंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले. पुढे कनका नावाच्या सूर्यभक्ताला दृष्टांत झाला. कनकाबाई यांनी गावकऱ्यांच्या मदतीने ती मूर्ती इकडे कशेळी गावात स्थापित केली. सूर्याच्या 12 नावापैकी एक नाव आदित्य आणि भक्ताचे नाव कनक, म्हणून कनकादित्य मंदिर असे प्रसिद्ध झाले. असं हे प्रसिद्ध मंदिर आपण पुढील भागात पाहणारच आहोत. अगदी काही वेळापूर्वी आपण त्या तिथे वर जिथे रेलिंग लावलेली दिसते तिथे उभो होतो. तो क्लिफ पॉइंट आहे. डोंगराच्या प्रत्येक टप्प्यावरून आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. या पॉइंटवरून खाली उतरून या इवल्याशे बीचवर जाता येते. पांढऱ्या मऊशार वाळूत जांभा दगडाने बनलेले अनेक खडक दिसतात. डोंगराच्या प्रत्येक टप्प्यामधून बीच अनुभवता येतो. जसे आपण खाली उतरून किनाऱ्याच्या अधिक जवळ जातो तेव्हा कळतं वरून लहान वाटणारे खडक आपल्या उंचीपेक्षाही कितीतरी मोठमोठे आहेत. जेव्हा समुद्राच्या लाटा खडकावर येऊन धडकतात तेव्हा त्यासोबत खडकावर लहान लहान शिंपले येऊन चिकटतात. शिंपल्यांचा जणू सुंदर सडाच पडलेला आहे असे वाटते. खडकावरील यांची बारीक नक्षी बीचच्या सौंदर्यात अजूनच भर घालते. Thank you.
जांभा दगडाच्या लालकाळ्या खडकांवर फेसळत तुषार उडवत किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांचे दृश्य अगदी जवळून न पाहताना खूप सुंदर दिसते. येथे भुरळ पाडणारी एक गोष्ट म्हणजे मनाला आनंद देणारी, समाधान देणारी नीरव शांतता आणि त्या शांततेत ऐकवणारी समुद्राची गाज. मस्त शांत किनारा आणि अतिशय सुखद असा सूर्योदय, तेही कोकणात. अजून काय हवे? असे हे किनारे नेहमीच चेतनादायी ठरतात. जेवढे प्रेम आपले कोकणावर असते अशा स्वर्गीय ठिकाणी येऊन ते अधिकच वाढत जाते.